भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेला संपवल्यानंतर राष्ट्रवादीला सुद्धा संपवण्याचा आनंद सेलिब्रेट करत असतानाच अजित दादांनी आता देवेंद्र फडणवीसांनाच व भाजपलाच टार्गेट केलं की काय असा प्रश्न आता देवेंद्र फडणवीसांना पडल्याशिवाय राहणार नाही असाच काही प्रकार अजितदादा मंत्रिमंडळात करताना दिसत आहेत. नेमका काय आहे तो प्रकार या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण. मंडळी, खरं तर भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस आपण खूप हुशार आहोत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक चाणक्य म्हणून जी शरद पवारांची पूर्वी ओळख होती ती पुसून नवीन देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्याच्यावर कोरलं जात होतं अशी काही परिस्थिती असताना मात्र शरद पवारांनी जो डाव खेळलाय त्यामध्ये देवेंद्र फडणवीस अडकले की काय असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडल्याशिवाय राहणार नाही. यातलं आपण विशेष जर बघितलं तर नुकत्याच आता ज्या पद्धतीने सभा घेत आहेत शरद पवार आक्रमक झाले आहेत, पण आपण बघू शकता कुठेही ते अजित दादांच्या विरोधात आक्रमकपणा किंवा टीका करताना ते दिसत नाहीत. इतकंच नाही तर त्यांचे पुतणे रोहित पवार हे सुद्धा अजित दादा हे आमचेच नेते आहेत, सुप्रिया सुळेंकरून सुद्धा त्याच प्रकारचे वक्तव्य येत आहेत. मात्र इतर नेत्यांना अशा वेळेला टार्गेट करताना दिसत आहेत. छगन भुजबळ यांच्या विधानसभेत शरद पवार जाऊन सभा घेत आहेत, तसंच मुशर्रफ यांच्या कोल्हापूरला सुद्धा शरद पवार जात आहेत. मात्र ज्यावेळेला अजितदादा पवार यांचा मतदारसंघ येतो त्यावेळेला मात्र अजितदादा हे आमचेच नेते आहेत असं ज्यावेळेला पवार कुटुंबांकडून वक्तव्य केलं जात आहे व आम्ही आजही एकच आहोत असं दाखवण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केला जात आहे त्यावेळेला कुठेतरी काहीतरी मोठं राष्ट्रवादीत शिजत आहे. जे भाजप करू पाहत आहेत तोच डाव आता भाजपवर उलटला की काय अशी आता चर्चा किंवा अशा विषयांना उधान महाराष्ट्रात यायला सुरुवात झालेली आहे. 2024 कोणत्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं व भाजपला सत्तेत आणायचं हे जे मिशन भाजप 2024 राबवलं जात आहे त्याला कुठेतरी राष्ट्रवादीला गृहित भाजपने धरलंय. तोच डाव आता शरद पवार भाजपवरच उलटवणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्रात भाजपचं 45 म्हणजे 45 खासदार महाराष्ट्रातून भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये हवे आहे तर आणि तरच भाजपचा डाव 2024 यशस्वी होऊ शकतो. आणि त्यांनी शरद पवार या चाणक्य व डावपेच खेळत आलेल्या आतापर्यंत 6 दशक डावपेच खेळत असलेल्या यांना गृहित धरून भाजपने जो डाव टाकला होता राष्ट्रवादीला फोडून शरद पवार यांना कुठेतरी आपण कमजोर करू व भाजप समोर नतमस्तक करू असा जो डाव भाजपने टाकला होता त्याला आता कुठेतरी तडा जाताना दिसत आहेत. आणि अजित पवारांनी ज्या हुशारीने भाजपच्या जाळ्यात फसवण्याचा जो आव आणला होता आवच त्याला म्हणता येईल आता पक्षात आणि सरकारमध्ये सामील होऊन ज्या पद्धतीने अजितदादा आता डावपेच करत आहेत कुठेतरी शरद पवारांचीच ही खेळी असल्याशिवाय राहत नाही असा तर संशयही नाही, खात्री व्हायला तयार झाली आहे. कारण आपण जर याकडे बारकाईने नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की शरद पवार अजितदादांवर कोणत्याही प्रकारचे आरोप करताना दिसत नाहीत. जे अजितदादांच्या गटात गेलेले दिग्गज आहेत त्यांना मात्र शरद पवार कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजितदादांना कोणत्याही प्रकारे दुखवण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी झालेला दिसत नाही. आणि अजितदादांनी सुद्धा ज्या प्रकारे शिंदे आणि भाजप सरकारमध्ये प्रवेश करून महत्वाची खाते आपल्याकडे घेतली आहेत, विशेषतः अर्थ खातं, ज्या अर्थ खात्यामुळे शिंदे सरकारमधील अनेक मंत्री नाराज होते व त्यांनी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकण्याचं कारणच हे होतं की अजितदादा त्यांच्या आमदारांना किंवा त्यांच्या मंत्र्यांना जास्तीत जास्त फंड देत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांना त्यांनी रामराम ठोकला होता. मात्र पुन्हा एकदा अजितदादांनी भाजपने सोबत आपल्या घेऊन
मोठी डोकी दुखी जी वाढवली आहे ती आता शिवसेनेची नाही तर ती आता भाजपची जी वाढली आहे कशी ती यावर आपण एक नजर टाकूया। अजितदादांना आणि शरद पवारांना भाजपने विशेषतः नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने अजितदादांना साखर कारखान्यांवरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता तर तोच डाव अगदी तोच डाव अजितदादा पवार यांनी उलटवलाय। अर्थ मंत्रालय आपल्याकडे घेऊन देवेंद्र फडणवीसांनी ज्या त्यांच्या सहा जीवलग होय जे जीवलग त्यांचे समर्थक आहेत त्यांना 550 कोटी रुपये जे कर्ज दिलं होतं साखर कारखान्यांना ज्यांचे साखर कारखाने अडचणीत आले होते त्या साखर कारखान्यांना ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली होती 550 कोटी देऊन त्यांचाच आता हिशोब करायला अजितदादांनी घेतलाय। अर्थ मंत्रालयाकडून अत्यंत कडक नियमावली टाकून ज्यांना देवेंद्र फडणवीस यांनी लोन देऊ केलं होतं त्यांना अडचणीत कसं आणता येईल याचा पुरेपूर बंदोबस्त आता अजितदादांनी केलाय। त्यामध्ये कोणकोणत्या देवेंद्र फडणवीस समर्थकांचा समावेश आहे तर त्यांना किती कोटी लोन दिले यावर आपण एक नजर टाकूया तेव्हा आपल्या लक्षात येईल की अजितदादांनी टाकलेलं हे जाळं आता यामध्ये भाजपचे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक कशा पद्धतीने अडकतायत याकडे आपण एकदा नजर टाकूया। यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो विजयसिंह मोहिते पाटील यांचा शंकर सहकारी साखर कारखाना माळशिरस याला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना त्यांनी 113 कोटी रुपये त्यांना दिले होते। त्यानंतर दुसरा नंबर जो लागतो आहे तो आहे इंदापूरचा कर्मयोगी शंकरराव सहकारी साखर कारखाना याला 150 कोटी रुपये दिले। त्यानंतरचा तिसरा आहे नीरा भीमा सहकारी साखर कारखाना याला 75 कोटी रुपये दिले। यापैकी इंदापूरचा जो कर्मयोगी आहे आणि नीरा भीमा जो साखर कारखाने आहेत याचे प्रमुख आहेत हर्षवर्धन पाटील ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे ते विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक म्हणून यांची ओळख तयार झाली। त्यानंतरचा आहे लातूर येथील औसा सहकारी साखर कारखाना याला 50 कोटी रुपयांचं देवेंद्र फडणवीस यांनी लोन दिलं होतं आणि याचे प्रमुख आहेत अभिमन्यू पवार जे खरं तर देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केले ते या कारखान्याचे प्रमुख आहेत। त्यानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रामेश्वर सहकारी साखर कारखाना ज्याला जवळपास 35 कोटी रुपये लोन दिलेत हा खरं तर रावसाहेब दानवे जे भाजपचे अत्यंत जुने व निष्ठावंत आहेत त्यांनाही लोन देण्यात आले आहेत यांना सुद्धा त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखाना याला तब्बल 126 कोटी रुपये देण्यात आले ज्याचे प्रमुख आहेत खासदार मुन्ना महाडिक ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे। ही विशेषता रावसाहेब दानवे यांचं जर नाव वगळलं तर यानंतर ही बाकीची उर्वरित 5 लोक आहेत ती देवेंद्र फडणवीसांची खास लोक व त्यांची समर्थक आहेत यांना कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल अशा पद्धतीची आता सहकार क्षेत्राची नियमावली बनून अजितदादा पवार हे भाजपचे जे मोहरे जे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना समर्थन करत आहेत त्यांना कसं अडचणीत आणता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करताना आपल्याला आता दिसत आहे। या सर्व विषयावर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की भाजपने राष्ट्रवादीला फोडली असं भाजपला वाटत असेल मात्र त्यांना फोडून आपल्या अंगलट ही डोकेदुखी लावून घेतली की काय असा प्रश्न आता नक्कीच देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांना पडल्याशिवाय राहणार नाहीत। उलट अजितदादांना सोबत घेऊन राष्ट्रवादी स्ट्रॉंग झाली भाजपला त्याचा काहीही व कुठेही लांबपर्यंत फायदा होताना दिसत नाही त्यामुळे आता ही डोकेदुखी भाजपला कुठपर्यंत घेऊन जाणार व त्यांचं मिशन महाराष्ट्रातील 45 याला कितपत यशस्वी होऊ देणार हे पाहणं त्यात अत्यंत गरजेचं आहे। या विषयावर आपल्याला काय वाटतं आपल्या कॉमेंट्स आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व अजूनही आपण आधार न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका
भेटूया अशाच पुढील भागात, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।